नमस्कार, मी सुप्रिया सोनचा फॉर मराठ मोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोले मसाला, जो भटुऱ्यांबरोबर आणि गरम गरम चपाती बरोबर खूप छान लागतो। एकदम फेमस अशी पंजाबी डिश आहे। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी तुम्हाला छोले मसाला घरी कसा बनवायचा हे सुद्धा सांगणार आहे। या ठिकाणी हे छोले आहेत जे 10 ते 12 तास भिजत ठेवले होते आणि त्यानंतर ना एका कुकर मध्ये आपण हे छोले टाकून घेणार आहोत। यामध्येच आपण पाणी टाकून घेऊयात 1.5 ग्लास आणि त्यामध्ये 1/2 चमचा मीठ आणि थोडा चिंचेचा एवढासा तुकडा टाकून घ्यायचा आहे। आपल्या छोल्यांसाठी कलर छान येण्यासाठी इथे 1 चमचा मी चहा पावडर घेतलेली आहे। एका कॉटनच्या कपड्यामध्ये ती अशी बांधून आपण यामध्ये टाकणार आहोत। धाग्याने बांधून घ्यायची किंवा त्याच कपड्याने अशी टाय करून घ्यायची, एकदम सुटणार नाही अशी। आणि छोले टाकले आहे त्यामध्ये टाकून आपण 6 ते 7 शिट्टी घेऊन हे छोले शिजवून घ्यायचे आहे। छोले मसाला बनवण्यासाठी येथे 2 छोटे तमालपत्र घेतलेले आहे। मोठे असतील तर 1 घेतला तरीही चालेल। 1/2 चमचा जिरं, 1 विलायची काळी, 2 हिरवी विलायची, थोडस जायफळ, 1/2 दगडफूल, 7 लवंग, 1/2 चमचा बडीशेप, 7 ते 8 मिरी, येथे मोठा 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 2 लाल मिरची, बेडगी मिरची। हे सर्व पहिल्यांदा आपण ड्राय रोस्ट करून घेऊयात। एका पॅन मध्ये हे सर्व मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे थोडस भाजून घेणार आहोत। इथे थोडासा ओवा पण टाकायचा आहे, 1/2 चमचापेक्षा थोडासा कमी, हे सांगायचं मी विसरले। आणि यामध्ये सुद्धा अजून 1-2 पदार्थ ऍड होणार आहेत जे मी नंतर सांगणार आहे। थोडस भाजलं गेलं की हे आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे फाईन पावडर बनवून घ्यायची आहे याची, थोडस थंड करून याला। या ठिकाणी मसाला आपला रेडी आहे। आता यामध्येच आपण 1/2 चमचा आमचूर पावडर वापरणार आहोत। यामध्ये छोले मसाल्यांमध्ये अनारदाना पावडर असते, पण जर ती अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी आमचूर पावडर वापरली तरी चालेल। आणि अनारदाना पावडर असेल तर ती 1/2 चमचा यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्येच 1/2 चमचापेक्षा थोडस कमी हिंग आणि 1/2 चमचापेक्षा थोडस कमी हळद पावडर या ठिकाणी आपण टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये चिंच पण लागते थोडीशी, ऑलरेडी आपण छोले शिजवताना त्यामध्ये ती टाकलेली आहे। आणि आपला हा छोले मसाला या ठिकाणी रेडी झालेला आहे। जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचा असेल तर आपण जे साहित्य घेतलेले आहे त्याचीच क्वांटिटी थोडी थोडी त्या हिशोबाने वाढवायची आहे जितका आपल्याला बनवायचं आहे। एका पॅन मध्ये तेल टाकून घेऊया। 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे फाईन बारीक करून त्याची पेस्ट करून यामध्ये टाकायची आहे। यामध्ये कांदा थोडासा कमी लागतो। जर 2 मीडियम साईजचे कांदे घेतले तर 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घ्यायचे आहे। या ठिकाणी कांदा एकदम फाईन बारीक चिरून वापरला तरीही चालतो। हे व्यवस्थित ब्राऊन कलर होतोपर्यंत आपण छान याला भाजून घ्यायचं आहे।
या ठिकाणी छोले मसाल्यांमध्ये कांदा खूप नेहमी भाजतो, त्यापेक्षा थोडासा जास्त भाजायचा, बराच वेळ भाजावा लागतो याला। कांदा छान ब्राउन झाला की यामध्ये पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त आले लसूण पेस्ट वापरायची आहे, ती पण मिक्स करून घेऊया। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून मिक्स करणार आहोत, व्यवस्थित याला सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। दोन मोठ्या साईजचे टोमॅटोंची प्युरी यामध्ये टाकून घ्यायची आहे। छान याला सुद्धा तेल सुटस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक दोन मिनिट आपण याला मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घेऊया। आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे, ह्या स्टेजला थोडीशी हळद, लाल तिखट चवीनुसार आणि यामध्ये आपण दोन चमचे छोले मसाला वापरणार आहोत जो आपण बनवला आहे। याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडस पाणी टाकून या मसाल्याला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये। छान असं त्याची चव छानपैकी उतरते। एक दोन मिनिट याला सुद्धा छान यामध्ये शिजवून घेऊया। हे पाहू शकता आपले छोले सुद्धा छान शिजले गेले आहे। त्यामध्ये जी आपण उडगी टाकली होती ती काढून घेऊयात आणि जी चिंच टाकली ती सुद्धा या ठिकाणी आपण साईडला काढून घेऊयात आणि छोले सुद्धा एकदम शिजले गेलेले आहेत। मसाल्याला सुद्धा छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण हे शिजवलेले छोले टाकून घेणार आहोत। चहा पावडर, यामध्ये चहा पावडरचं पाणी उतरलं छोल्यांमध्ये तर त्याला कलर खूप छान येतो आणि आपली ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे। थोडस चवीनुसार मीठ टाकूयात, आपण छोले शिजवताना सुद्धा त्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यानुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया। एक मीडियम टू लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। आपली ग्रेव्ही या ठिकाणी रेडी झालेली आहे। आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि एक फायनल स्टेजची गरज आहे, ती म्हणजे तडका द्यायची। याला आपण एक तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये थोडस तूप टाकून घेणार आहोत आपण। तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हिंग टाकून घ्यायचं आहे थोडस आणि हिरवी मिरची। हवी असेल तर तुम्ही आल्याचे बारीक तुकडे करून असे मोठे मोठे लांबच्या लांब त्याची फोडणी सुद्धा यामध्ये टाकू शकता। आणि या ठिकाणी आपला छोले मसाला रेडी आहे। गरम गरम भटुऱ्यांबरोबर किंवा चपाती बरोबर हा आपण खाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटली ते।